अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे। शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये बसने पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती। या बसमधून अंदाजे 33 प्रवासी प्रवास करत होते। मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणाजवळील सिंदखेड राजा परिसरात बसचे टायर फुटले। टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायडरला धडकली। अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने क्षणात पेट घेतला, त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही। बसमध्ये अडकून पडल्याने 26 प्रवाशांचा कोळसा झालाय। मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे। जखमींना बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे। तर मृतदेहांचे अक्षरशः कोळसे झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड झालेले आहे, त्यामुळे प्रशासनाने आता DNA टेस्टद्वारे ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे। फॉरेन्सिक लॅबचे पथक बुलढाणा जिल्ह्यात दाखल झालेले आहे। DNA टेस्टद्वारे आता या मृतकांचे ओळख पटवल्या जात आहे। या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातस्थळाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट देत अपघातस्थळाची पाहणी केली आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय गायकवाड यांनी देखील घटनास्थळी भेट देत माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। दुर्घटना घडलेली आहे। मुंबई इथं खांबाला टँक बस झाली आणि त्यानंतर ती गाडी पुढे घासत जाऊन गाडीला आग लागलेली असं प्रत्यक्ष दर्शी लोक देखील या ठिकाणी सांगतात आणि रिपोर्टही करतात। दुर्दैवाने 25 लोकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे। काही चान्सच मिळाला नाही त्यांना बाहेर काढण्याचा, पण 8 माणसं त्यातून बाहेर निघाली आणि 8 जखमी आहेत। तातडीने आम्ही सकाळीच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ चांगले उपाय करा, त्यांचा जीव वाचला पाहिजे, आणि तशा प्रकारचा कारवाई सुरू झाली। परंतु दुर्दैवाने 25 लोकांना वाचवता आलं नाही, त्यामुळे मोठी दुःखद घटना आहे। सगळ्यात पहिलं असं आहे की गावकऱ्यांना आणि त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री दोघंही या ठिकाणी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आलो। समृद्धी हायवेवर जे अपघात झाले त्याच्यामध्ये दुर्दैवाने
जास्तीचे अपघात जे आहेत त्याच्यामध्ये झपकी लागते आणि या सगळ्याच मुळे अशा प्रकारचे अपघात होताना दिसत आहे. परंतु हे अपघात आता बिलकुल असे होऊन चालणार नाही. शेवटी आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी आहे आणि म्हणून सरकारने पूर्णपणे गांभीर्याने हे प्रकरण घेतलेलं आहे आणि यापुढे जे जे काही या ठिकाणी करणं आवश्यक आहे या सगळ्या उपाययोजना आता आज आता इथे सगळे प्रत्यक्षदर्शी सांगतात की QRV जे आहे की रिस्पॉन्स व्हेकल ताबडतोब पोचली, फायर ब्रिगेड पोचली, पोलीस पोचले, यंत्रणा सगळी जागेवर पोहोचली. परंतु ते दरवाजे बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाहीतर आणखी लोक वाचली असते आणि त्यामुळे भविष्यामध्ये आवश्यक जे जे काय ते या ठिकाणी नक्की केलं जाईल. एवढे अपघात झाले त्याच्यात 99% हे ओव्हर स्पीडचे आहेत. 120 स्पीड घालून दिलेली आयडियल आहे पण त्यापेक्षा जास्त लोक जातात त्यासाठी वेगळी यंत्रणा किंवा काही करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ट्रॅव्हल्स असेल, ड्रायव्हर असेल, त्यांच्या पॅसेंजरला सुरक्षित स्थळी त्यांच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजे, ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काही बाबतीमध्ये ते घडताना दिसून येत नाही आणि त्यामुळे ती जी काही यंत्रणा आहे त्यांना कंट्रोल करण्याची ही सगळी यंत्रणा देखील या ठिकाणी फिटनेस नसलेले अनेक धोरण बदलावं लागेल का? ओव्हर स्पीड नसलेले अनेक वाहने आहेत, फिटनेसचा मोठा विषय आहे. इथं तर मला सांगितलं की काही गाड्या ज्या आहेत फिटनेसमुळे शेकडो गाड्या थांबवून त्यांना वापस देखील पाठवण्याचं काम केलं. काउन्सिलिंग सेंटर इथे उभं केलेलं आहे, एक एक दोन दोन तास त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यामुळे थोडी नाराजी इथे प्रवाशांमध्ये वाहन चालकांमध्ये कधी कधी झेलायला लागते. परंतु ते करतात आपले लोक आणि यापुढे देखील हे कंट्रोल करण्यासाठी लेन कटिंग असेल, ओव्हर स्पीडिंग असेल. भयावह घटना आहे, बऱ्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये आपण बघतो पण एखादी घटना ही एखादी गाडी या ठिकाणी ठोकली जाते आणि त्याच्याने आग लागून जेव्हा होरपडून लोक वारतात अशी घटना माझ्या आयुष्यात मी पहिली पाहिलेली आहे आणि हृदय हलवून टाकणारी ही घटना आहे. निश्चितपणाने याच्यापासून बोध घेण्याची अत्यावश्यक गरज आहे की वाहन चालक असेल, गाडी चालक असेल किंवा वेगाने चालवणे किंवा गाडीचा मेंटेनन्स या सगळ्या गोष्टींचा याच्यावर विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. सर याच्यामध्ये कोण दोषी आहे काय? म्हणजे समृद्धी महामार्ग जेव्हापासून सुरू झालेला आहे आतापर्यंत अपघातांची मालिकाच इथे होत आहे. समृद्धी महामार्ग काळा मार्ग ठरतोय का? हे बघा आता याच्यामध्ये दोषी कोण आहे पोलीस तपास करत आहेत आणि त्याच्यामध्ये निष्पन्न होईल की कोण त्याच्यामध्ये दोषी आहे. पण समृद्धी महामार्गाकरता निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये काहीतरी नवीन कार्यक्रम आखावा लागेल जेणेकरून वेगाची मर्यादा असेल किंवा कुठल्या स्पॉटला घटना घडण्याचे जास्त चान्सेस आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून समृद्धी मार्ग हा वेगवान मार्ग हा रस्त्याकरता किंवा दळणवळणाकरता न होता तो मृत्यूचा होऊ नये याच्याकरता प्रयत्न करण्याची अत्यावश्यक गरज आहे. ते पिंपळकोठा जिथे अपघात झाला त्या ठिकाणी यापूर्वी दोनदा मोठे अपघात झाले परंतु त्याची काहीही दखल शासनाने घेतली नाही आणि त्याच्यामुळे एवढा मोठा महाराष्ट्राला हादरवणारा हा प्रकार घडलेला आहे. हे बघा आता या घटनेपासून बोध घेण्याची गरज आहे. कोणालाही असं वाटत नाही की आपल्या हाताने काही घटना घडावी पण आता झालेली घटना आहे, दुर्दैवी आहे, हृदय हलवणारी आहे आणि बरेच कुटुंब याच्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. आता निश्चितपणाने याच्यापुढे ही घटना कशी होणार नाही याच्याकरता शासन खबरदारी घेईल. एवढी मोठी हानी झाली याची जबाबदारी कोण घेणार आहे? अजून तपास तर होऊ द्या, जबाबदारी घेण्याचा विषय येणारच आहे पुढे, त्यामुळे सगळा तपास होईल आणि मला तरी असं वाटतं की जो दोषी असेल त्याला त्या दोषीला पाहिजे ती शिक्षा देऊ. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे अपघात होऊ नये यासाठी सरकार काही कायदा करणार आहे का, काही पावले उचलणार आहे का? हे बघा आता पहिले घटना कशी झाली आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे, ती कशामुळे झालेली आहे ते बघणं गरजेचं आहे आणि माणसाचा जीव वाचवण्याकरता पुढच्या काळामध्ये जर ह्या अशा घटना वायवा होत असतील तर मग कायदा करण्याची गरज पडली तर कॅबिनेट त्याचाही विचार करेल. पण आता पहिली प्राथमिक अवस्था अशी आहे की ह्या प्रेतांची ओळख करणे, त्यांचं DNA करणे, त्यांच्या नातेवाईकांना कळवणे, त्याचबरोबर जो दोषी आहे त्याची पंचनामा चौकशी करणे, सगळ्याच गोष्टी आता या ठिकाणी आहेत. प्राथमिक गरज ती आहे पहिले, नंतर शासन तर निश्चितपणे याच्यावर कडक पावलं उचलेल. सर समृद्धी महामार्गावर झालेले अपघात जे आहेत ना
त्यातले बहुतांश रोड हितनातूसी आणि वाहनाच्या तंदुरुस्ती दोन या विषयावरून झालेले मॅक्झिमम त्या संदर्भानं आपली प्रशासन म्हणजे भूमिका सांगितलं. आता हे झाल्यानंतर आता सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. मी तर वाहनाच्या बाबतीत बोललो, मेंटेनन्सच्या बाबतीत बोललो, चालकाच्या बाबतीमध्ये बोललो, सगळ्याच गोष्टींचा याच्यावर विचार करावा लागणार आहे. काही असे नेहमी स्पॉट असतात की आता या बांधवांनी सांगितल्याप्रमाणे दोन स्पॉट दोन घटना पहिलेच त्याच ठिकाणी झाल्या होत्या पिंपडकोठ्या गावाजवळ. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तिथं काय आपल्याला गतिरोधक करता येतं का, तिथं वेग वाचवा कमी करण्याकरता काही पर्याय करता येतो का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि तो फक्त या एरियापुरता नाही तर जिथून समृद्धी सुरू होतो जिथे संपतो तिथपर्यंत करावा लागणार आहे. काय उपाय करावा असं वाटतं? घटनास्थळी मी जाऊन आलो ज्या ठिकाणी अपघात झाला रात्री 1:30 ते 2:00 सुमारास. बस खरं मी ते जे बघितलं अधिकारी सगळे होते, कमिशनर होत्या तिथे, कलेक्टर होते, पोलीस अधिकारी सगळे होते, SP होते. पण प्रथमदर्शनी हे दिसतं आहे की बसचा ड्रायव्हर जो आहे तो जर काही सांगत असला तरी तो निश्चित त्याला झोप लागली, त्याला डुलकी लागली आणि त्या डुलकी लागता बरोबर त्याने बस ती सरळ खांबावर आणि डिव्हायडरमध्ये घातली आणि डिव्हायडरवर गेल्यावर ती बसची टाकी जी आपली बसची टाकी जी डिझेलची ती त्या ठिकाणी फुटलेली आहे. कारण खूप स्क्रॅच त्या डिव्हायडरला झालेला आहे. पोल तो पूर्ण तुटून 15-20 फूट लांब फेकला गेलेला आहे आणि टाकी फुटल्यामुळे डिझेल सगळं बाहेर आलं आणि स्पार्किंग होऊन बसने त्या ठिकाणी पेट घेतलेला आहे. हे प्रथमदर्शी त्या ठिकाणी दिसून येतं आहे. टायर फुटल्या तर कुठेतरी बस घसरली गेली असती, थोडी इकडे तिकडे पळाली असती, पण तसं कुठेही नाही आहे. एक साधंसुद्धा मार्क त्या ठिकाणी रोडवर कुठलंही नाही आहे, 5-10 फुटावर, 20 फुटावर, 25 फुटावर. पण हे नक्की आहे की त्याला झोप लागल्यामुळे त्याने बस ही डायरेक्ट डिव्हायडरवर घातली आणि टाकी त्याची फुटली आणि त्यामुळे बस लागली आणि 25 निरपराध लोक बिचारे त्यांची डेथ त्या ठिकाणी झालेली आहे, त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. अतिशय खूप आक्रोश त्यांचा त्या ठिकाणी चाललेला होता. गावकरी 10 मिनिटात तिकडे पळत आले, आवाज ऐकून त्यांचा आठवण बघून खूप आक्रोश ते करत होते आम्हाला बाहेर काढा. पण तो आगीने एवढा पेट घेतलेला होता की त्या ठिकाणून त्यांना बाहेर काढणं शक्यच नव्हतं आणि म्हणून जागीच ते गतप्राण ठरले. अतिशय हृदय हेलावणारी ही सगळी घटना आहे, शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि जे आता बॉडीज आपण या ठिकाणी बघितल्या डेड बॉडीज, त्या तर म्हणजे कोणीच कोणाला ओळखू येत नाही आहे. फॉरेन्सिक लॅबची टीम आलेली आहे, ते सगळे तपासतायत, बघतायत आणि त्यानंतरच सगळी ही विल्हेवाट त्यांची सगळी लागेल. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.